तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, परम पूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आपण आज या क्लासच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात करत आहोत, म्हणजे सुत्ताच्या दुसऱ्या सूत्राला सुरुवात करत आहोत। मागच्या वेळेस आपण पराभव सुत्त याचं प्रास्ताविक बघितलं, त्रिपिटकामध्ये त्याचं स्थान कुठे आहे ते बघितलं, आणि त्यानंतर मग आपण प्रत्येक पदाचा शब्दार्थ अनुवाद या दृष्टीने पुढे जात आहोत। मागच्या वेळेस सहा पदं आपली झालेली आहेत आणि सातव्याविषयी प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळं 14 तुमच्या पुस्तकातलं पान क्रमांक 33 पानावर जे आहे ते काढायचं आहे। आणि मग सहाव्या प्रश्न समजला आणि सातवा प्रश्न विचारतो आहोत असं तो म्हणतो आहे देवपुत्र। इति हेतं विजानाम छट्ट मोसो पराभो सतम भगवा ब्रूही किं पराभवतो मुखम। सहाव्याचं कारण समजलं, आता सातव्याचं कारण सांगा, पराभवाचं कारण सांगा। किं पराभवतो मुखम, मागच्या वेळेस मी सांगितलं की दोन इथे पालुपद आहेत, किं पराभवतो मुखम, आणि भगवंत उत्तर देतात तं पराभवतो मुखम। त्याच्यानुसार सहाव्याचं प्रश्न झालं आणि आता सातव्याचं उत्तर विचारतो आहे तो सातव्या प्रश्नाचं। म्हणून 14 तुमच्या पदामध्ये पुस्तकामध्ये 14 जे पद आहे ते पद आपल्याला विचारात घ्यायचं आहे। दोन ओळी सोडून 14 क्रमांक म्हणा, दोन ओळी सोडा। जाती दद्दो धनद ददो गोत ददो चयो नरो संयती अतिमयेती तं पराभवतो मुखं। तीन प्रकारची कारणं आहेत इथे पराभवाची। जाती दद्दो हा जो शब्द आहे, धनद ददो गोतथदो असे तीन शब्द आहेत, म्हणजे तीन कारण आहेत पराभवाची, आणि त्यानुसार एक एक शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे। आता इथे हे जे शब्द आहेत या शब्दामध्ये थद, थद म्हणजे कठोर किंवा अभिमानी, आणि म्हणून तो जो शब्द आलेला आहे तो जात अधिक अत अधिक थद असे तीन मिळून तो झालेला आहे। त्याला म्हटलेलं आहे जाती थद, जात अधिक अत, अत स्वतः, आणि थद कठोर किंवा अभिमानी। आणि इथे जात शब्द आलेला आहे, मूळ शब्द जो आहे तो जात आहे। पाली भाषेमध्ये जात हा मराठी जातशी संबंधित नाही, त्यामुळं पाली भाषेमध्ये जाती किंवा जात असा जो शब्द आलेला आहे तो खरं म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे। जेव्हा जात शब्द आपण पुल्लिंगी बघतो तेव्हा त्याचा जन्म असा अर्थ होतो, जेव्हा जाती असा आपण श्रीलंगी बघतो तेव्हा सुद्धा त्याचा जन्म असा अर्थ होतो। आणि जात हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ सोने असा सुद्धा होतो। जात रूप रजत पटिगन्ना तू वेरमणी, इथे जात शब्द आलेला आहे। म्हणून जात रूप असा जेव्हा शब्द एकत्र येतो तेव्हा सोन्याचा धातू किंवा सोने असाही त्याचा अर्थ होतो, जेव्हा तो नपुसकलिंगी अर्थाने येतो तेव्हा। इथे आपल्याला बघायचं आहे जाती, जाती म्हणजे जन्म, अत म्हणजे स्वतः, आणि थद म्हणजे अभिमानी किंवा कठोर किंवा कडक। म्हणून म्हटलेलं आहे जाती थदो, जातीचा अभिमान किंवा जन्माचा अभिमान। जात म्हणजे जन्म आणि जाती थदो जन्माचा अभिमान। पुढचा शब्द आहे धन, धन म्हणजे संपत्ती, धन ऐश्वर्य, आणि धन तदो म्हणजे धनाचा अभिमान। जाती धन आणि गोत, गोत म्हणजे गोत्र कुळ,
गोत्राचा अभिमान, गोतद्धदो गोत्राचा अभिमान, तीन कारण आहेत, जन्माचा अभिमान, धनाचा अभिमान आणि गोत्राचा अभिमान। असं जो स्वतः अभिमान करतो त्याचं काय होतं किंवा त्याचा तो कसा वागतो किंवा त्याचा पराभव कशामुळे होतो हे पुढे सांगितलेलं आहे। पुढचा शब्द आहे संयती, सूचना करतो। य जो आहे तो आपला नेहमीचा पाली य काढायचा आहे। संयती, सूचना करतो किंवा ओळखतो असंही होऊ शकतो। संयती, सूचना करतो, ओळखतो। आणि पुढचा शब्द आहे अति मय्येती, अति मय्येती। मूळ शब्द मय्येती आहे, अति हा उपसर्ग लागलेला आहे। अति मय्येती अवहेलना करतो, अनादर करतो किंवा तिरस्कार करतो अशा अर्थाने। अतिमय्येती अवहेलना करतो। मूळ शब्द जो मय्ये आहे त्याचा अर्थ होतो कल्पना करतो, परंतु त्याला अति लागल्यामुळे त्याचा विरोध अर्थ होतो कधी कधी उपसर्गामुळे, म्हणून इथे होतो अवहेलना करतो, अनादर करतो किंवा तिरस्कार करतो। कुणाचा तिरस्कार करतो? जाती बांधवांचा, नातेवाईकांचा। का करतो? जन्माचा अभिमान बाळगून, म्हणजे उच्च कुळात जन्मलो असा अभिमान बाळगून, खूप धनसंपत्ती मिळवलेली आहे त्या धनसंपत्तीचा अभिमान बाळगून, आणि उच्च कुळात जन्मलो कुळाचा अभिमान बाळगून, अशा पद्धतीचे हे शब्द आहेत आणि तीन कारणं याच्यामध्ये आलेली आहेत। अनुवाद लिहा, अनुवाद। जो मनुष्य आपल्या जातीचा, धनाचा व गोत्राचा, जो मनुष्य आपल्या जातीचा, धनाचा व गोत्राचा गर्व करतो, म्हणजेच अभिमान बाळगतो, गर्व करतो किंवा अहंकार बाळगतो, जो मनुष्य आपल्या जातीचा, धनाचा व गोत्राचा गर्व करतो आणि त्या अहंकारापायी आणि त्या अहंकारापायी किंवा अहंकारामुळे इतरांना तुच्छ समजतो, अनादर करतो म्हणजेच अवहेलना करतो, इतरांची अवहेलना करतो, तुच्छ समजतो। कॉमा, त्यांचा तिरस्कार करतो, ते त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय, ते त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय। हे त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय। सातवं समजलं, इति हेतं विजानाम सत्तमोसो पराभव अठम भगवा ब्रूही किं पराभवतो मुखम। सातवं समजलं, आता आठव्याचं काय, आठवं कारण सांगा असं तो म्हणतो। आणि मग सोळावं पद,
दोन ओळी सोडा, सोळावं पद. इथी धुतो सुरा धुतो अख धुतो चयो नरो लद्धं लद्धं विनाशेति तं पराभवतो मुखं. इथी इथी म्हणजे स्त्री. इथे जो शब्द आलेला आहे इथी धुतो, मूळ शब्द आहे इथी धूत. इथी धूत म्हणजे स्त्री लंपट असलेला. इथी म्हणजे स्त्री लंपट, वासनेच्या आहारी जाणारा किंवा स्त्री लंपट स्वभावाचा. इथी धूत यामध्ये सुद्धा तीन कारण सांगितलेली आहेत. इथी स्त्री महिला आणि इथी धूत म्हणजे स्त्री लंपट स्वभावाचा. सुराधूत, सुराधूत असा शब्द आहे इथे. मूळ शब्द आहे सुराधूत. सुरा म्हणजे दारू आणि धूत दारू पिणारा, दारू पिणाऱ्याच्या स्वभावाचा, दारू पिणारा. अख्ख धुतो, मूळ शब्द आहे अख्ख धूत. अख्ख म्हणजे जुगार आणि अख्ख धूत जुगारी, जुगार खेळणारा. इथी धूत, सुराधूत आणि अख्ख धूत. अख्ख म्हणजे जुगार आणि अख्ख धुतो जुगार खेळणारा. कोण? च यो नरो, आणि यो म्हणजे जो, आणि नरो पुरुष माणूस. माणूस म्हणा म्हणजे दोन्ही अर्थाने, आपल्याला स्त्री असो किंवा पुरुष असो, कोणी असो, जो स्त्रीमुळे धनसंपत्ती घालवतो, जो दारूमुळे धनसंपत्ती घालवतो आणि जो जुगारात धनसंपत्ती घालवतो, अशी तीन कारणे इथे दिलेली आहेत. आणि कशी घालवतो ती त्याने प्राप्त केलेली असते, मिळवलेली असते ती संपत्ती. लद्धंग लद्धंग, लद्ध मिळवलेले, प्राप्त केलेले. लद्ध मिळवलेले, प्राप्त केलेले. आणि कशी घालवतो? रोज जुगार खेळतो, रोज दारू पितो, रोज स्त्रीच्या पायी पैसा घालवतो. अशा जो स्वभावाची माणसं आहेत ती हळूहळू हळू आपलं वैभव जे आहे, आपली संपत्ती जी आहे, जी आपण मोठ्या कष्टाने मिळवलेली असते, अशी संपत्ती तो थोडी थोडी करून का होईना विनाशेती घालवतो, नष्ट करतो. विनाशेती घालवितो, नष्ट करतो. लद्धंग लद्धंग विनाशेती तं पराभवतो मुखं, ही त्याच्या पराभवाची कारण आहेत. म्हणून अनुवाद लिहा. अनुवाद लिहा. श्री, श्री म्हणा. श्री कॉमा मद्यपान कॉमा व जुगार. श्री मद्यपान व जुगार यांच्या व्यसनात अडकून, यांच्या व्यसनात अडकून जो मिळविलेली संपत्ती, जो मिळविलेली संपत्ती
जो मिळविलेली संपत्ती पुन्हा पुन्हा वाया घालवतो, मिळविलेली संपत्ती पुन्हा पुन्हा वाया घालवतो किंवा नष्ट करतो, ते त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय. ते त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय. ते त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय. कुठली कारण? इत्थी, सुरा आणि अख्ख, म्हणजे स्त्री, दारू आणि जुगार, ही जी तीन गोष्टी आहेत या माणसाला विनाशाकडे नेत असतात. म्हणून बुद्धांनी असं या ठिकाणी उपदेश करताना म्हटलेलं आहे. स्त्रियाविषयी इथे जो बुद्धांचा उपदेश आहे हा त्या प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या प्रमाणात होत होतं, खरं म्हणजे कारण घडत होती, त्या प्राप्त परिस्थितीला अनुलक्षण हा केलेला आहे. बुद्धांचं स्त्रीविषयीचं मत वाईट होतं असा त्याचा अर्थ नाही. पुरुष जे आहेत हे कशा प्रकारे नादी लागतात, मग ते जुगाराच्या नादी कसे लागतात, ते दारूच्या नादी कसे लागतात, ते स्त्रियांच्या नादी कसे लागतात, हे पटवून देण्यासाठी बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि एकदा काही वेळेस अशी जेव्हा स्त्रियाविषयी बुद्धांचे विचार आपण ऐकतो तेव्हा बरीच लोक प्रश्न करतात, मग बुद्धांनी स्त्रियांची अशी अवहेलना केलेली आहे का, स्त्रियांविषयी असं बुद्धांचं मत होतं का? तर मत नव्हतं, ते त्यांनी माणसांना परावृत्त करण्यासाठी उदाहरणं देऊन सांगितलेली आहेत. एवढं फक्त आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आठवं समजलं. आता पुढे तो म्हणतो आहे, इति हेतं विजानाम अठ्ठमोसो पराभव नवम भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखम. आठवं कारण समजलं, आता नववं कारण सांगा. नववं कारण जे आहे ते 18वं पद आहे. 18 18 म्हणा आणि दोन ओळी सोडा. अठरावं जे पद आहे, सेही दारेही असंतुष्टो वेशीयासु पदिस्सती दिस्सती परदारेसु तं पराभवतो मुखम. शब्द जे आहेत ते सेही दारेही असंतुष्टो, सेही म्हणजे स्वतःच्या, स म्हणजे मूळ शब्द स आहे धातू, मूळ धातू, त्याचा अर्थ होतो स्वकीय किंवा स्वतःच्या. स तर म्हणजे हा एक वचन कर्ता आहे पुल्लिंगी मधला स, आणि त्याच्यावरून शब्द झालाय सेही स्वतःच्या. पुढचा शब्द आहे दारेही, मूळ शब्द आहे दारा. दारा म्हणजे स्त्री, इत्थी म्हणजे स्त्री, दारा म्हणजे स्त्री, धिता म्हणजे स्त्री, दारिका म्हणजे स्त्री, अशा वेगवेगळे शब्द आहेत बघा. खरं म्हणजे हा दारिका जो शब्द आपण सामान्यतः लग्नपत्रिकेमध्ये लिहितो तो दारिका शब्द सर्व म्हणजे तो सर्व सर्वनामाच्या अर्थाने आपण घेऊ शकतो. कारण दारिका, आपण जेव्हा मुलगी असा शब्द उच्चारतो, म्हणजे रस्त्याने जाणारी एक मुलगी असेल तर आपण काय म्हणतो, ती मुलगी आहे, तिथे आपण मुलगीच शब्द म्हणतो. आणि आपला नातेसंबंध सांगायचा असेल तर काय म्हणतो, ही माझी मुलगी आहे. परंतु रस्त्याने जाणारी मुलगी जेव्हा आपण दर्शवितो तेव्हा तिला दारिका नाही म्हणू शकत, तिला आपण धिता असं म्हणतो. धित्या, धिता म्हणजे धितू किंवा धिता, कन्या या अर्थाने, ही माझी कन्या आहे. धिता किंवा धितू हा फरक लक्षात ठेवायचा आहे. इथे दारेही म्हटलेलं आहे. दारेही म्हणजे पत्नी किंवा बायको. सेही दारेही, दारेही पत्नी किंवा बायको. असंतुष्टो, असंतुष्टो, असंतुष्ट. असंतुष्टो, असंतुष्ट.
पुढचा शब्द आहे वेसियासू, वेसियासू वेश्या, वेश्यांमध्ये, वेसियासू वेश्यामध्ये, वेश्या वेश्या व्यवसाय करणारी स्त्री। प दुस्सती, प दिस्सती, पदिस्सती वाईट किंवा भ्रष्ट होणे अशा अर्थाने तो शब्द आहे। पदिस्सती भ्रष्ट होणे, भ्रष्ट होतो। पदिस्सती आणि दिस्सती असे दोन शब्द आहेत इथे। त्या दृष्टीने पहिला शब्द लिहा पदिस्सती भ्रष्ट होतो, आणि दिसती हा जो शब्द आहे हा क्रियापदानुसारचा अर्थ येतो द्वेष करतो किंवा तिरस्कार करतो। दिसती सला स आहे, दिसती द्वेष करतो किंवा तिरस्कार करतो। तंग पराभवतो मुखम, सेही दारेही असंतुष्टो वेशियासूप दिसती, दिसती परदारेसु तंग पराभवतो मुखम। परदारेसु आता जसं वरती सांगितले दारे ही म्हणजे पत्नी बायको, आणि परदार, परदारे म्हणजे दुसऱ्याची पत्नी, परदार, पर म्हणजे दुसरा, आपण म्हणतो ना परका या अर्थाने। परदारेसु दुसऱ्याच्या पत्नीमध्ये, सुप्रत्यय लागलेला असल्यामुळे मध्ये, दुसऱ्याच्या पत्नीमध्ये किंवा दुसऱ्याच्या पत्नीवर। सप्तमीचं अनेक वचन सु, परदारेसु दुसऱ्याच्या पत्नीमध्ये, परदारेसु दिसती तंग पराभवतो मुखम। आता अर्थ लिहा या शब्दाच्या अनुषंगाने, याच्यामध्ये दोन कारण सांगितलेली आहेत। अनुवाद लिहा जो स्वतःच्या पत्नीविषयी असंतुष्ट असतो, सेही स्वतःच्या दारेही पत्नीमध्ये असंतुष्टो असंतुष्ट असतो। जो स्वतःच्या पत्नीविषयी असंतुष्ट असतो, मग ते तिच्या दिसण्यामुळे असेल, ते तिच्या वर्तणुकीमुळे असेल, ते तिच्या कामामुळे असेल, ते तिच्या वागण्यामुळे असेल, असंतुष्टचे अनेक कारण असू शकतात। केवळ शारीरिक संबंध हे एक कारण नसतं, अनेक कारणामुळे तो असंतुष्ट असतो। जो स्वतःच्या पत्नीविषयी असंतुष्ट असतो म्हणून वेशियासू पदिस्सती, म्हणून वेश्येक वेश्यांसोबत राहतो। वेशियासू पदिस्सती वेश्यांसोबत राहतो, त्यांच्यासोबत राहून भ्रष्ट होतो। म्हणून वेश्यांसोबत राहून वाईट होतो किंवा भ्रष्ट होतो। कॉमा परदारेसु दुसऱ्याच्या पत्नीमध्ये, दुसऱ्याच्या पत्नीमध्ये स्वारस्य दाखवतो, दुसऱ्याच्या पत्नीमध्ये स्वारस्य दाखवतो। दिसती परदारेसु दुसऱ्याच्या पत्नीमध्ये स्वारस्य दाखवतो, म्हणजेच म्हणजेच परस्त्रीशी संबंध ठेवतो, म्हणजेच परस्त्रीशी संबंध ठेवतो। ते त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय। परस्त्रीशी संबंध ठेवतो
ते त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय. ते त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय. नववं कारण समजलं. आता विचारत आहे दहावं कारण काय आहे. इति हेतं विजानाम नवमोसो पराभव दसम भगवा ब्रूही किंग पराभवतो मुखं. नववं समजलं, दहावं सांगा. आणि दहावं जे आहे ते म्हणजे आपलं विसावं पद आहे. विसावं पद घ्या. दोन ओळी सोडा. वीस नंबर म्हणा. विसावं पद. अतित योगोनो पोसो आने ती तिंब रुत्थणी तस्सा इस्सा न भसुपती तं पराभवतो मुखम. अतित योगोनो पोसो शब्दार्थ. अतित आपल्याला माहित आहे, अतित म्हणजे भूतकाळ आणि यौवन म्हणजे यौवन तारुण्य. अतित यौवनो भूतकाळात जमा झालेले तारुण्य अशा अर्थाने तो शब्द आहे. आणि भूतकाळात जमा झालेले तारुण्य म्हणजेच काय, वृद्ध व्यक्ती, म्हातारा व्यक्ती. किंवा याचा अर्थ असाही आपण घेतो, अतित यौवनो म्हातारा किंवा वृद्ध, ज्याचे तारुण्य भूतकाळात जमा झाले आहे अशा अर्थाने म्हातारा मनुष्य. अतित यौवनो यो बनो बलब आहे. अतीत भूतकाळ, यौवन यौवन तारुण्य, ज्याचे तारुण्य भूतकाळात जमा झाले आहे अशा अर्थाने म्हातारा किंवा वृद्ध. पोसो पोषण करणारा. पोसो पोषण करणारा. सर याच्यामध्ये पोसो एक आदिवासी भागामध्ये ना पोसा म्हणजे ज्याचा म्हणजे त्याचे आईने दुसरं लग्न केलेलं आहे आणि त्या मुलाला त्याचे आजी आजोबा सांभाळतात तर त्याला पोसा म्हणतात. मग त्याच्या अर्थाने काय असेल का हे असं संबंधित? नाही नाही नाही, आदिवासी भाषेचा तो रूट वेगळा आहे त्यामुळे त्याच्याशी आपला संबंध नाही. आणि असेल तर मला काय इथे आपण नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पाली भाषेच्या अनुषंगाने शब्द सामर्थ्य साधर्म्य खूप येतं ठिकठिकाणी. अनेकदा ते सामर्थ्य त्या ठिकाणी येत समजा. सदा आता यब्बोनो पोसो आहे. यब्बोन म्हणजे यौवनात हा समानार्थी शब्द येतो. वाचताना चटकन लक्षात येतं आपल्याला की काय आहे त्या अर्थाने. तुम्ही म्हणता तसं त्या भाषेमध्ये जर पोसा शब्द असेल आणि तुम्ही सांगता तसा त्याचा अर्थ असेल. पण इथे भरण पोषण किंवा पोषण करणारा पोसो. आणि ती आणतो तिंबरुत्थणी. हा जो शब्द आहे या शब्दाची फोड आहे, परंतु त्याच्यावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही. फक्त लिहून ठेवा की तिंबरू जे आहे, तिंबरू नावाचं एक फळ आहे, एक वनस्पती आहे. तिंबरू तिंगारणी मराठीच्या डिक्शनरी मध्ये अर्थ बघितला तेव्हा तिथे तिंदुक जातक नावाची एक कथा आहे, जातक कथा आहे. आणि त्या जातक कथेमध्ये दिलेले आहे की तिथे जी वानरं असतात, बोधिसत्व वानराच्या जन्मात असतो आणि तो सांगतो की ह्या झाडावर चढू नका, याला जी फळं आहेत ती खूप गोड आहेत, परंतु याच्या खाली शिकारी बसलेली आहेत या माणसं बसलेली आहेत आणि ती तुम्हाला पकडतील. आणि मग तसंच घडतं आणि ती कथा पुढे सरकते. परंतु त्या ठिकाणी मुद्दा असा की तिंबरू नावाचं एक वनस्पती आहे, वृक्ष आहे आणि त्याची फळं खूप गोड असतात. मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे टेंभुर्णी. टेंभुर्णीचं फळ ती खूप गोड असतात
म्हणून ते म्हटले हा बरोबर आहे. ओके किंबरू एक प्रकारचे फळाचे नाव आणि थणी शब्द आलेला आहे त्याचं म्हटलेलं आहे की विकसित न झालेले स्तन अशा अर्थाने तो शब्द आहे. आणि किंबरू थणी थोडक्यात अर्थल्या नवतरुणी शरीर विकसित न झालेली नवतरुणी किंबरुत्थणी शरीर विकसित न झालेली नवतरुणी. तस्सा तिची इस्सा हाव किंवा ईर्षा तस्सा तिची इस्सा ईर्षा किंवा हाव केवा तस्सा इस्सा न सुपती झोपत नाही सुपती झोप न सुपती झोपत नाही. न सुपती झोपत नाही तसा सांगा सर तसाचा तस्सा म्हणजे तिची. थँक्यू सर. इस्सा म्हणजे ईर्ष्या हेवा. न सुपती झोपत नाही. तस्सा इस्सा न सुपती तं पराभवतो मुखं. अनुवाद लिहा. जेव्हा एखादा वृद्ध पुरुष जेव्हा एखादा वृद्ध पुरुष अतीत यौवनो जेव्हा एखादा वृद्ध पुरुष नवतरुण स्त्रीला कंसातल्या विवाह करून जेव्हा एखादा वृद्ध पुरुष नवतरुण स्त्रीला कंसातल्या विवाह करून आणतो पण स्वतः शरीराने कमजोर असल्याने स्वतः शरीराने कमजोर असल्याने आता पुढे कंस करा कंसातल्या ती दुसऱ्या कुणा तरुणासोबत निघून जाईल एवढं वाक्य लिहा. हा अभिप्रेत अर्थ आहे त्याचा शब्दशः काही अर्थ घ्यायची गरज नाही पण ईर्ष्या का करतो त्याचं कारण आहे. कंसातल्या ती कुणा तरुणाबरोबर निघून जाईल पण स्वतः कमजोर असल्याने तिची ईर्ष्या करतो आणि मग त्यामुळे काय होतं तस्सा इस्सा तिची ईर्ष्या करतो न सुपती त्यामुळे त्याला झोप लागत नाही हे त्याच्या पराभवाचे मुख्य कारण हो हे त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय.
दहावं कारण समजलं, आता अकरावं कारण विचारता आहात. विचारलेलं आहे, इति हेतंग विजयानाम दसमोसो पराभव एकादसंग भगवा ब्रूही कि पराभवतो मुखं. आता इथे एकादसंग हा जो शब्द आलेला आहे तो अकरा या अर्थाने आलेला आहे. दहा अधिक एक म्हणून एकादसंग, दहा अधिक दोन द्वादसंग, अशा पद्धतीनं. इति हेतंग विजयानाम दसमोसो पराभव एकादसंग भगवा ब्रूही कि पराभवतो मुखं. आणि मग त्याचं उत्तर आहे बावीसावं पद. बावीस म्हणा, पद पदासाठी दोन ओळी सोडा. आणि पद आहे इथी सोंडी विकिरणी पुरसिं वा पीता दिसंग इसरी अस्मी ठपेती तंग पराभवतो मुखं. मग अशी मी जसं सांगितलं की इत्ती, इत्ती म्हणजे स्त्री, इत्ती म्हणजे स्त्री महिला. आणि सोंडी, सोंडी हा शब्द लिहिताना सो काढायचा आहे, न बाणाचा अर्धा आणि त्याला डी आणि पहिली विलांडी, त्यामुळे तो शब्द तसाच लिहायचा आहे. तुम्ही न बाणाचा लिहिला तर परत अर्थ बदलतो, त्यामुळे न न बाणाचा लिहायचा आहे, न नळाचा लिहिला तर अर्थ बदलतो असं सांगायचंय मला. इति सोंडी न बाणाचा आणि ड काढून पहिली विलांडी. सोंडी व्यसनी दुर्वर्तनी किंवा मांस मच्छी खाण्याची इच्छा करणारी असाही त्याचा अर्थ येतो सोंडी. सोंडी व्यसनी किंवा दुर्वर्तनी कंसात लिहा, मांस मच्छी खाण्याची इच्छा धरणारी. विकिरणी, विकिरणी न बाणाचा काढून पहिली विलांटी शेवटचा शब्द. विकिरणी उधळपट्टी करणारी. इति सोंडी विकिरण किरणी पुरसिं वा तादिसं. पुरसिं वा पी, वा म्हणजे किंवा, पी म्हणजे सुद्धा, तादिसं त्यासारखा. पुरस तादिसं त्यासारखा. पुरसीच काय? पुरसीच काय अर्थ होत? पुरीस खरं म्हणजे इथे ती थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. मूळ शब्द जो आहे तो पुरीस आहे. पुरीस आहे, पुरीस. हा, तिथे शब्द जो आहे तो पुरसिंग असा झालेला आहे, परंतु तिथे फक्त करेक्शन करून ठेवा, मूळ शब्द जो आहे तो पुरीसंग असा शब्द आहे, पुरुष या अर्थाने. म्हणजे सवर अनुस्वार आहे का सर? पुरी काढायचा आहे आणि सवर अनुस्वार द्वितीय विभक्ती पुरी सन. वापी काय? वा आणि पी हे दोन शब्द आहेत. वा म्हणजे किंवा, पी म्हणजे सुता शुद्धा. ता दिस त्यासारखा. त्यासारखा. ईश्वरीय मूळ शब्द जो आहे तो ईश्वरीय आहे. ईश्वरीय म्हणजे ऐश्वर, संपत्ती, खूप संपत्ती. आणि शब्द जो आहे तो ईश्वरीयास्मी. यस्मी म्हणजे तिथे प्रत्यय लागलेला आहे, त्या प्रत्ययामुळे सप्तमीचा प्रत्यय आहे एक वचनाचा स्मी.
प्रत्यय शिकवले ना सरांनी सप्तमीच्या एक वचनाचे प्रत्यय कोण सांगेल सप्तमीच्या एक वचनाचे प्रत्यय बरोबर ए मी स्मी आणि अनेक वचनाचा येसू येसू करेक्ट व्हेरी गुड म्हणजे अभ्यास चालू आहे छान ईश्वरी अस्मी असं जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ होतो ऐश्वर संपत्ती यांच्या सुखभोगावर सुखोपभोगावर ईश्वरी अस्मी म्हणजे ऐश्वर संपत्ती यांच्या सुखोपभोगावर ईश्वरी अस्मी ठपेती नेमतो ठेवतो किंवा स्थापित करतो नियुक्त करतो मुळात ठेवतो असं म्हणा ठपेती ठेवतो कामा करा किंवा नेमतो किंवा स्थापित करतो ठपेती ईश्वरी अस्मी ठपेती सुखभोगावर स्थापित करतो अशा अर्थाने ठेवतो नेमतो अनुवाद लिहा व्यसनी आणि उधळपट्टी करणाऱ्या स्त्रीला इथी म्हटलेलं आहे व्यसनी आणि उधळपट्टी करणाऱ्या स्त्रीला आणि पुढे पुरीसंग म्हटलेला आहे किंवा तशा पुरुषाला व्यसनी आणि उधळपट्टी करणाऱ्या स्त्रीला किंवा तशा पुरुषाला सुखाचा उपभोग घेण्यासाठी जो अधिकाराच्या जागेवर म्हणजे संपत्तीवरच ऐश्वर्यावर जो संपत्तीवर किंवा ऐश्वर्यावर नियुक्त करतो ठपेती नियुक्त करतो ते त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय अतिशय बोलकं उदाहरण आहे हे सगळ्यांच्या अनुभवाचं की उधळपट्टी करणारा व्यक्ती असो मग तो व्यक्ती म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो आणि एखाद्या ग्रस्ताकडे खूप संपत्ती आहे आणि अशा उधळपट्टी करणाऱ्या स्त्रीला किंवा पुरुषाला जर त्या जागेवर नेमलं तर निश्चितचपणे 12,000 असं आपण म्हणतो ना त्या पद्धतीने तो त्याचा नाश करून टाकेल त्यामुळे ते त्याच्या पराभवाचे कारण ठरू शकते अशा अर्थाने हे पद आहे इति हेतं विजया नाम एकादशमोसो पराभो द्वादशम भगवा ब्रूही किं पराभवतो मुखं 11 कारण समजलं आता 12 कारण सांगावे ब्रूही द्वादशम 12 कारण सांगावे आणि 12 कारण आहे 24 पद 24 पद घ्या दोन ओळी सोडून ते नंतर लिहा मात्र तिथे पद म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कोणत्या पदाचा शब्दार्थ लिहितो आहोत कोणत्या पदाचा अनुवाद करतो आहोत लेक्चर संपल्यानंतर तुम्ही ती पद त्या ठिकाणी लिहायची आहे त्या दोन ओळीमध्ये 24 पद आहे
अपभोगो महातन्नो कृत्ये जायते कुले सोच रज्जं पथयति तं पराभवतो मुखं। चोवीसावं पद, दोन ओळी सोडा आणि अर्थ लिहा, शब्दार्थ। अपभोगो, अप अल्प, अप अल्प थोडा, भोगो भोग घेणारा, आणि म्हणून अपभोगो अल्प भोग घेणारा म्हणजेच गरीब दारिद्री माणूस, गरीब माणूस। अप अल्प भोगो भोग घेणारा, अप भोगो अल्प भोग घेणारा माणूस किंवा गरीब माणूस काय करतो? महातन्नो, तन्नो तृष्णा, तहान, महा म्हणजे मोठी, महातन्नो मोठी तृष्णा धरणारा, महातन्नो मोठी तृष्णा धरणारा। अपभोगो अल्पभोग घेणारा म्हणजेच गरीब माणूस, महातन्नो मोठी तृष्णा धरणारा म्हणजेच हबरट माणूस। महातन्नो हबरट माणूस, मोठी तृष्णा धरणारा। कत्तिय क्षत्रिय, कत्तिय क्षत्रिय जायते जन्मतो, जन्म घेतो, जायते जन्म घेतो, कुठे जन्म घेतो? कुळे, कुळात। कत्तिय क्षत्रिय जायते जन्मतो, जन्म घेतो, कुठे घेतो? कुळे, कुळात। सोचन रज्जं पथयति, सो सो म्हणजे तो आणि सा म्हणजे ती, हे लक्षात ठेवायचं आहे। सो तो, च म्हणजे आणि, रज्जन राज्य, रज्ज राज्य, पथयति इच्छा करतो, कामना करतो, पथय इच्छितं पथितंग असं आपण म्हणतो त्या अर्थाने, पथत पथयती इच्छा करतो, कामना करतो। कत्तिय जायते कुले सोचं रज्जं पथयती तं पराभवतो मुखं। ते त्याच्या पराभवाचे मुख्य कारण, काय कारण आहे? अपभोगो आणि महातन्नो। पण कोण करतो? कत्तिये जायते कुले, क्षत्रिय कुळात जन्मलेला। अनुवाद लिहा सर, जायतेचा सांगा ना विस्तारित। जायते जन्म घेतो, सर त्याला जाती पण येतो ना जन्म? हो, जाती येतो, जात येतो, जायते येतो। अनुवाद, क्षत्रिय कुळात जन्मलेला, कत्तिय जायते कुले क्षत्रिय कुळात जन्मलेला कॉमा अल्पसंतुष्ट असलेला अपभोगो, अल्पसंतुष्ट असलेला कंसातल्या गरीब मनुष्य, संसार गरीब मनुष्य, क्षत्रिय कुळात जन्मलेला अल्पसंतुष्ट असलेला मनुष्य मोठी तृष्णा मनाशी बाळगून, मोठी तृष्णा
कंसातल्या हाल मोठी तृष्णा कंसातल्या हाल मनाशी बाळगून एखादे राज्य मिळविण्याची एखादे राज्य रज्जन तो एखादे राज्य मिळविण्याची इच्छा करतो इच्छा कंसातल्या कामना सोचन रज्जन पथयती कामना करतो इच्छा करतो तेव्हा ते त्याच्या पराभवाचे कारण ठरते तेव्हा ते त्याच्या पराभवाचे कारण ठरते किंवा हे त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होय म्हणजे पात्रता नसताना सुद्धा मोठी हाव धरायची तृष्णा करायची परंतु कर्तृत्व मात्र तसं नसतं त्यामुळे त्याची पात्रता नसल्यामुळे तो जरी मोठं राज्य मिळवण्याची अपेक्षा करीत असला तरी सुद्धा त्या इच्छेने त्याचं पराभव होतो त्याला अपयश हाती लागतं कारण तेवढी त्याची पात्रता नसते तो गरीब असतो परंतु तृष्णा मात्र मोठी मोठी करत असतो अशा अर्थाने अपभोगो महातन्नो खत्तिये जायते कुले सोचंग रज्जं पथयती तंग पराभवतो मुखा कंसात लिहून ठेवा वाटल्यास तुमच्या माहितीसाठी म्हणजेच हाती अंगी क्षमता नसलेल्या माणसाच्या हाती अंगी क्षमता नसलेल्या माणसाच्या हाती सत्ता दिल्यास किंवा अधिकार दिल्यास तो राज्याच्या पराभवास कारणीभूत ठरतो तो राज्याच्या पराभवास कारणीभूत ठरतो तो राज्याच्या पराभवास कारणीभूत ठरू शकतो हे महत्वाचं कारण बुद्धांनी या पदामध्ये सांगितलेलं आहे आणि मग शेवटच्या पदाकडे आपण येतो पंचवीसावं पद एते पराभवे लोके पंडितो समवेखीय अरियो दस्सन संपन्नो स लोकं भजते शिवंती पंचवीसावं पद शेवटच एते एते पराभवे लोके एते असे किंवा हे असं अर्थाने पण म्हणू शकतो आपण परंतु इथे आता सगळी पराभवाची कारण बघितल्यामुळे असे पराभवे पराभवास पराभवे पराभवास बुद्धं बुद्धे तस पराभवं पराभवे द्वितीय अनेक वचन एते पराभवे लोके लोकांना पराभवे पराभवास लोके लोकांना एते पराभवे लोके पंडितो पंडितो विद्वान बुद्धिमान पंडितो विद्वान बुद्धिमान समवेखीय सलग शब्द आहे तो समवेखीय समीक्षा करतो जाणून घेतो समवेखीय समीक्षा करतो किंवा जाणून घेतो
पंडितो समवेक्षीय अरियो पुढचा शब्द आहे अरियो अरियो श्रेष्ठ उच्च शील संपन्न खरं म्हणजे अरियो शब्द जो आहे हा श्रेष्ठ तर सर्वार्थाने आहेत परंतु इथे जसं म्हटलेलं आहे की अरियो दस्सन संपन्न श्रेष्ठ म्हणजे जो शील संपन्न आचरण करतो किंवा जो कुठल्याही प्रकारचं पापी पाप करत नाही कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म करत नाही अशाला अरियो म्हटलेला आहे म्हणून अरियो म्हणजे श्रेष्ठ दर्शन संपन्न दर्शनाने युक्त दर्शनाने संपन्न दर्शन दर्शन संपन्न संपन्न संपन्नने संपन्नतेने युक्त सलोक सलोक लोक आणि स सलोक चांगल्या लोकात म्हणजे स्वर्गात चांगल्या लोकात सलोकं चांगल्या लोकात सलोकं भजते भजते मैत्री करतो संगत करतो संगत किंवा मैत्री भजती 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 अशा अर्थाने संगत करतो मैत्री करतो आणि शेवटचा शब्द आहे शिवंती मूळ शब्द आहे शिव शिवंग म्हणजे आनंद किंवा कल्याण शिवंग आणि शिवंग पासून शिवंती अंती प्रत्यय लागल्यामुळे वर्तमान कालवाचक धातु साधित विशेषण ती शिवंती कल्याण होते मंगल होते शिवंती कल्याण होते मंगल होते एते पराभवे लोके पंडितो समवेक्षीय अरियो दस्तन संपन्नो सलोकं भजते शिवंती शिवंती कल्याण होते मंगल होते अनुवाद ह्या लोकात लोकात म्हणजे जगात किंवा संसारात ह्या लोकात पराभवाची अशी कारणे जाणून समवेक्षीय या लोकात पराभवाची अशी कारणे जाणून शून्य पुरुष किंवा शून्य व्यक्ती त्याची समीक्षा करतो शून्य व्यक्ती त्याची समीक्षा करतो अशा बुद्धिमान अशा बुद्धिमान व श्रेष्ठ बुद्धिमान व श्रेष्ठ व्यक्तीच्या दर्शनाने संपन्न होतो युक्त होतो तेव्हा तेव्हा चांगल्या लोकात गेल्याने सलोकं चांगल्या लोकात गेल्याने
भजते शिवंती, त्याचे मंगल होते, कल्याण होते. चांगल्या लोकात गेल्याने त्याचे मंगल होते, कल्याण होते. इथे हा जो समवेखीय शब्द आहे त्याचा पर्यायी अर्थ असा आहे की प्रज्ञा चक्षुने परीक्षण करणे, आपण समीक्षा करणे हे बोली भाषेत त्याचा अर्थ सांगितला, परंतु त्याचा खरा अर्थ जो आहे तो इथे लिहून ठेवा. समवेखीय इथे लिहा प्रज्ञा चक्षुने परीक्षण करणे, म्हणजे काय? डोळसपणे पाहणे, डोळसपणे बघणे, त्याला म्हटलेलं आहे समवेखीय. इते पराभवे लोके पंडिते पंडितो समवेखीय, अरियो दस्तन संपन्नो सलोकं भजते शिवंती. अशा प्रकारे तो चांगल्या लोकांमध्ये जातो. इथे स्वर्ग किंवा चांगले लोक असा आपण ज्या अर्थी म्हणतो तेव्हा पारंपरिक अर्थाने त्याचे आपण अर्थ शब्दार्थ घ्यायचे नाही. सलोक म्हटलं म्हणजे स्वर्गात, इथे जरी तसं अनुवादामध्ये लिहिलेलं असलं तरी स्वर्ग हा जो शब्द आहे हा प्रचलित अर्थाने आपण घेत नाही. खरं म्हणजे आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा स्वर्ग याचा अर्थ सांगतो चांगल्या लोकांची मैत्री, स्वर्ग म्हणजे सज्जन लोकांची मैत्री आणि नरक म्हणजे दुर्जन लोकांची मैत्री. अशा अर्थाने आपण त्या प्रचलित शब्दाचे अर्थ दिलेले आहेत की जे पारंपरिक अर्थाने आपण न घेता त्याचा खरा अर्थ बुद्धिझम मध्ये किंवा पाली भाषेमध्ये काय अभिप्रेत आहे हे बघून घेण्यासाठी सलोकन म्हणजे स्वर्गात किंवा अशा अर्थाने नव्हे तर चांगल्या लोकात जाणे, पर आनंदित लोकात जाणे, सज्जन लोकात जाणे, परोपकारी लोकात जाणे, अशा अर्थाने त्याचं कल्याण होतं, मंगल होतं. असंच आपल्या सर्वांचं हो. आणि आपण या सर्व पराभवाची कारण जी आहेत ती अकुशल कर्म जी आहेत ती टाळून सत्कर्म करो आणि आपण सुद्धा जीवनामध्ये आनंदित हो, कल्याण हो अशी मंगल कामना करतो. आणि इथे आपलं पराभव सुत्त संपवतो. परंतु साधू 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 धन्यवाद. परंतु आपल्याला पुढे जे अभ्यास करायचा आहे तो अभ्यास करत असताना आपल्याकडे या प्रश्नाच्या शेवटी जी काही दिलेली आहेत प्रश्न, ती जी प्रश्न आहेत, एक मिनिट, तुमच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 37, पान क्रमांक 37 आणि पान क्रमांक 36 याच्यामध्ये जो आपल्याला अभ्यास दिलेला आहे या स्वयंअध्ययनासाठी जी प्रश्न दिलेली आहेत ती प्रश्न सुद्धा आपण तयार ठेवायची आहेत, म्हणजे करायची आहेत. कारण आपली जी परीक्षा होईल फायनल त्याच्यामध्ये आपल्याला त्या दृष्टीनं बघायचं आहे. म्हणून पहिल्यांदा 36 पान बघा आणि 36 पानावर आताच्या ज्या दोन सूत्रांसंबंधी प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 6 स्वयं अध्ययनासाठी प्रश्न, त्याच्यातला अ आहे, त्याच्यामध्ये 5 आणि 6 या दोन सूत्रांविषयी प्रश्न आहेत. 5 मध्ये आहे महामंगल सूत्रामध्ये भगवंतांनी किती मंगल सांगितलेली आहेत, त्याच्या पुढे लिहून ठेवा 12 पदे आणि 38 मंगल, 12 पदे आणि 38 प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत. सर 12 पदे वर 38 प्रकारचे मंगल, 38 प्रकारचे मंगल म्हणजे चांगली कुशल कर्म कोणती आहेत ती 38 सांगितलेली आहेत महामंगल सूत्रामध्ये. सहावा जो प्रश्न आहे, पराभव सूत्र कोणासाठी सांगितले आहे, ते जे पराभव सूत्र आहे त्याच्या प्रास्ताविकामध्ये, एक मिनिट, मी कन्नेचा फोन आहे तो जरा घेऊन आणि तुम्हाला
सॉरी हा मध्ये एक फोन आला होता मुलीचा. मी हे सांगत होतो सहाव्याच परा. हॅलो आवाज येतो? हॅलो परावो सुत्त कोणासाठी सांगितले आहे. त्याच्या ज्या प्रास्ताविकामध्ये जो उल्लेख आलेला आहे त्यानुसार 10,000 चक्रवालातील लोक सहाव्याचं उत्तर आहे. 10,000 चक्रवालातील लोक कॉमा करा देवता कॉमा करा देवपुत्र कारण हा देवपुत्र सगळे प्रश्न विचारतो आहे पराभव सूत्रामध्ये आणि तो सगळ्यांच्या वतीने विचारतो आहे. आणि देवेंद्र शुक्र किंवा शक्र त्या अठकथेमध्ये उल्लेख आलेला आहे या देवेंद्र शक्रचा. तो देवपुत्राला सांगतो की तू भगवंतांना आमच्या वतीने प्रश्न विचार म्हणून लिहायचा आहे 10,000 चक्रवालातील लोक देवता देवपुत्र व देवेंद्र शक्र यांना उपदेश केलेला आहे. सातवा जो प्रश्न आहे गृहस्थाच्या जीवनातील किती पराभव भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत याचं उत्तर सुद्धा त्याचप्रमाणे लिहायचं आहे. 12 पदे आणि 36 कारणे पराभवाची कारणे 12 पदे आणि 36 कारणे पराभवाची कारणे सांगितली आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. महामंगल सूत्र 38 मंगल सांगितलेली आहेत. पराभव सूत्र 36 कारणे मंगल कारणे सांगितलेली आहेत पराभवाची. त्यानंतर आहे योग्य पर्याय निवडून एका वाक्यात उत्तरे द्या. पराभव सूत्रामध्ये पराभवाचे कारणे कोणासाठी सांगितली आहेत कोणासाठी आहे भिक्खूसाठी आहे की ग्रहस्थासाठी आहे की भिक्खुनीसाठी आहे की थेर थेरीसाठी आहे ग्रहस्थाला अंडरलाईन करा. आणि चौथा प्रश्न आहे त्यातलाच चौथा बाकीचे जे आहेत ते जातकावर आहेत ते नंतर आपण घेणार आहोत. महामंगल सूत्रामध्ये भगवंतांनी कोणाला उपदेश दिला आहे महामंगल सूत्रामध्ये भगवंतांनी कोणाला उपदेश दिला आहे पर्याय आहेत उपासक उपासिका भिक्खुनी आणि देवता. तर तिथे लिहायचं आहे कारण तिथे म्हटले आहे बहुदेवा मनुष्या देव आणि माणसांना देवा मनुष्या म्हणून इथे आता उपासक उपासिका म्हणा काही हरकत नाही. इथे कारण पुढचा शब्द देवता पण आलेला आहे देव आणि माणसांना खरं म्हणजे उपदेश केलेला आहे तो. त्याच्यानंतर जो पुढचं 37 पेज आहे 37 पेज पृष्ठ क्रमांक 37 त्याच्यामध्ये ई लघुत्तरी प्रश्न दोन प्रश्न आहेत तिथे 3 आणि 4 मध्ये. महामंगल सूत्राचे थोडक्यात वर्णन करा आणि पराभव सूत्रामध्ये ग्रहस्थाच्या जीवनातील पराभवांच्या उदाहरणांचे स्पष्टीकरण करा. याचे तुम्ही अनुवाद वाचल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल. परंतु आता तुम्ही काय करायचं आहे तुमची जी वही आहे त्या वहीचे कोरं पान काढा. जिथपर्यंत झालं ते सोडून द्या आणि पुढचं कोरं पान काढा. एक पान डावीकडचं आणि एक पान उजवीकडचं असे दोन पानं समोर ठेवा. नवीन पेज ओपन करा वहीचं आणि एकीकडे डाव्या बाजूचं पेज आहे तिथे लिहा महामंगल सूत्र आणि
उजव्या बाजूचं जे पेज आहे जे नाही आपण लिहितो तिथे लिहा पराभव सुत्त. म्हणजे हा जो फरक तुम्ही एकदा लक्षात घेतला की तुम्हाला या पाच आणि सहाव्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्याच्यामधनं देता येईल. त्यासाठी फक्त ब्रीफमध्ये मी तुम्हाला सांगतोय कारण आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. डाव्या हाताला म्हणा महामंगल सुत्त आणि उजव्या हाताकडे म्हणा पराभव सुत्त. आता महामंगल सुत्तामध्ये लिहायचं आहे महामंगल सुत्ताकडे एक नंबर म्हणा हे सुत्त चुल्ल वग्गामधील चौथे सुत्त आहे. हे सुत्त चुल्ल वग्ग चू लला ल व आणि गला ग चुल्ल वग्ग हे सुत्त चुल्ल वग्गामधील चौथे सुत्त आहे. मी शिकला सरांकडून महामंगल सुत्त जे आहे ते सुत्त निपातातल्या चुल्ल वग्गामधील चौथं सुत्त आहे. आणि त्याच्याच बाजूला उजव्या हाताच्या पेजवर जिथे पराभव सुत्त म्हटलेलं आहे वरती तिथे लिहा हे सुत्त उरग वग्गामधील सहावे सुत्त आहे. हे सुत्त पूरक वग्गामधील सहावे सुत्त आहे. ग का सर? पूर पूरग पूरग वग्ग गला ग पूरक वग्गामधील सहावे सुत्त आहे. आणि मी जसं सांगितलं तसं दोन्ही सुत्त ही जी आहेत ही श्रावस्तीमधील वर्षावासामध्ये भगवंतांनी उपदेश केलेला आहे. दोन्ही सुत्त ते श्रावस्तीमध्ये सांगितलेली आहे. आता दोन नंबरचा मुद्दा म्हणा दोन नंबर महामंगल सुत्तात एकूण 12 पदे व 38 प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत. या सुत्तात 12 पदे व 38 प्रकारचे मंगल मंगल म्हणजे कुशल कर्म अडोतीस प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत. इकडे उजव्या हाताला घ्या पराभव सत्तामध्ये या सुत्तात 12 पदे व 36 पराभवाची कारणे सांगितली आहेत. या सुत्तात 12 पदे व 36 पराभवाची कारणे सांगितलेली आहेत. तिसरा मुद्दा महामंगल सुत्तात फक्त एकदाच प्रश्न विचारला आहे. महामंगल सुत्तामध्ये एकदाच पहिल्यांदा विचारलेला आहे बहुदेवा मनुष्याच मंगलानी अचिंतयु अकंख मानासोत्थान ब्रूही मंगल उत्तमं ब्रूही सांगावे मंगल उत्तमं म्हणजे मंगल उत्तम कोणते आहेत ते सांगावे असा एकदाच प्रश्न विचारलेला आहे. आणि मग भगवंतांनी पुढे सलग उपदेश केलेला आहे. म्हणून महामंगल सुत्तात पहिल्या पदात एकदाच प्रश्न विचारलेला आहे. उजव्या बाजूला लिहा पराभव सुत्तात या सुत्तात पहिले कारण समजले आता दुसरे कारण सांगा असे वारंवार विचारलेले आहे. या सुत्तात म्हणजे पराभव सुत्तात या सुत्तात पहिले कारण समजले आता दुसरे सांगा असे वारंवार म्हटलेले आहे. हा फरक आहे बेसिक दोन्ही सुत्तातला.
तिसरं कारण घ्या, तिसरा मुद्दा घ्या. चौथा आहे सर. चौथा, ओके चौथा. महामंगल सूत्र, या सूत्रात माता पित्यांचा उल्लेख आलेला आहे. माता पित्यांची सेवा असं म्हणा, या सूत्रात माता पित्यांची सेवा करण्याचा उल्लेख आलेला आहे. माता पितु उपठानं पुत्रदारस्य संघो असं महामंगल सूत्रात म्हटलेलं आहे. माता पित्यांची सेवा करण्याचा उल्लेख आलेला आहे. इकडे ह्या पराभव सूत्रात, या सूत्रात वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्याचा उल्लेख आलेला आहे. यो मातरं वा पितरं वा जीनकं गत यौवनं, इथे मातरं पितरं म्हटलेलं आहे. महामंगल सूत्रामध्ये माता पितु उपठानं म्हटलेलं आहे, म्हणून या सूत्रात वृद्ध माता पित्यांचा सांभाळ करण्याचा उल्लेख आलेला आहे. पाचवा मुद्दा, महामंगल सूत्रात, या सूत्रात मद्यपानाचे दुष्परिणाम सांगितले आहेत. आरती विरती पापा मद्यपानाच संयमो, या सूत्रात मद्यपानाचे दुष्परिणाम सांगितलेले आहेत. पराभव सूत्रामध्ये सुद्धा मद्यपानाचं तिथे फक्त काय म्हटलेलं आहे, सुरा धुतो. जसं की इथे धुतो, सुरा देतो, अख्ख धुतो, चयो नरो असं म्हटलेलं आहे, तिथे सुरा उल्लेख आलेला आहे. म्हणजे पराभव सूत्रामध्ये सुद्धा मद्यपानाचा उल्लेख आलेला आहे. म्हणून पराभव सूत्राकडे लिहा, मद्यपानामुळे सुरा धुतो, मद्यपानामुळे शरीराचा व कुटुंबाचाही नाश होतो हे सांगितले आहे. मद्यपानामुळे, पराभव सूत्राकडे लिहायचे, मद्यपानामुळे शरीराचा व कुटुंबाचाही नाश होतो. मद्यपानामुळे शरीराचा व कुटुंबाचाही नाश होतो. पुढचा मुद्दा घ्या, महामंगल सूत्रात, महामंगल सूत्रात नातेवाईकांच्या प्रती, आप्तेष्टांच्या किंवा नातेवाईकांच्या प्रती कोणती भावना असावी, हे सांगितले आहे. महामंगल सूत्रात डाव्या बाजूच्या पेजवर नातेवाईकांच्या प्रती कोणती भावना असली पाहिजे हे सांगितले आहे. दानंच धम्मचर्याच यातकानंच संघ हो, यातकानं हा शब्द आलेला आहे नातेवाईक. इकडे पराभव सूत्रामध्ये या सूत्रात जातीचा अभिमान, जातीचा अभिमान न बाळगता
माफ करा, जातीचा अभिमान, जातीचा, धनाचा व गोत्राचा असं तीन म्हणा, कारण तीन लिहिले ते. या सूत्रात जन्माचा, सॉरी जन्माचा म्हणा, या सूत्रात जन्माचा धनाचा व गोत्राचा अभिमान बाळगून नातेवाईकांची अवहेलना करतो. इथे नातेवाईकांचा उल्लेख आलेला आहे आणि तिथे ज्ञातकाण महामंगल सूत्रामध्ये म्हणजे दोन्ही ठिकाणी नातेवाईकांचा उल्लेख आलेला आहे. आणि शेवटचा मुद्दा, महामंगल सूत्रात श्रमणाचे दर्शन, समानानंच दर्शन खंतीच सोवच सदा समानानंच दर्शन, श्रमणाचे दर्शन हे उत्तम मंगल सांगितले आहे. महामंगल सूत्रात श्रमणाचे दर्शन घेणे हे उत्तम मंगल सांगितले आहे. तर इकडे पराभव सूत्रामध्ये काय म्हटलेले आहे, हरियो दर्शन संपन्नो, शेवटचं पद जे आपण आता शिकलो ते हरिय दर्शन म्हटलेलं आहे. महामंगल सूत्रात समणानंच दर्शन असं म्हटलेलं आहे आणि पराभव सूत्रामध्ये अरियो दर्शन म्हटलेलं आहे, म्हणजे श्रेष्ठ पुरुषाचे किंवा साध्या पुरुषाचे दर्शन घेणे चांगले. अशा प्रकारचे काही ठळक मुद्दे मी आपल्याला दिले आहेत आणि त्याच्यातून तुम्ही मग पराभव सूत्र आणि महामंगल सूत्र यांच्या नोट्स तयार करायचे आहेत. जसा प्रश्न येईल त्या पद्धतीने सातव सांग ना, पराभव सूत्र सहावं जे सांगितलं मी ते नातेवाईकांसंबंधी सांगितलं. दोन्ही सूत्रामध्ये नातेवाईकांचा संबंध आलेला आहे. पहिल्या सूत्रामध्ये म्हटलंय की नाते, महामंगल सूत्रात काय म्हटलंय, नातेवाईकांच्या प्रती आपली भावना कोणती असली पाहिजे हे सांगितले आहे. आणि पराभव सूत्रामध्ये काय म्हटलेलं आहे की जातीचा, धनाचा आणि गोत्राचा अभिमान धरून नातेवाईकांची अवहेलना करतो हे सांगितलेलं आहे. दोन्ही ठिकाणी नातेवाईकांचा संबंध आलेला आहे, तो आपल्याला फोकस करायचा आहे. पराभव सूत्रामध्ये नातेवाईकांची अवहेलना केली जाते असं सांगितलं. असे दोन्ही प्रकारे हे जे सात आठ मुद्दे आहेत हे तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा आणि याच्या अनुषंगाने तुम्ही मग दोन्ही सूत्रांच्या नोट्स तयार करा. बर, सात मध्ये सांगा सर, पराभव सूत्र, पराभव सूत्राचा सातवा जो पॉइंट आहे तो श्रमणाचे दर्शन. महामंगल सूत्रामध्ये म्हटलेला आहे श्रमणाचे दर्शन घेणे हे उत्तम मंगल आहे. महामंगल सूत्रामध्ये समानानंच दर्शन सूत्रामध्ये, आता महामंगल सूत्राचं सांगतोय ते लिहून घ्या अगोदर. महामंगल सूत्रामध्ये श्रमणाचे दर्शन घेणे हे उत्तम मंगल आहे असं सांगितलेलं आहे आणि पराभव सूत्रामध्ये अरियंग दर्शन संपन्नो म्हणजे आर्य पुरुष म्हणजे ज्ञानी पुरुषाचे दर्शन घेणे आर्य पुरुषाचे दर्शन घेणे हे सांगितलेले आहे. आर्य पुरुष म्हणजे ज्ञानी पुरुष चांगलं आहे असं सांगितलेलं आहे.
याच्या आधारे तुम्ही आता अभ्यास करायचा आहे, दोन्ही सूत्रांचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे, त्याच्यातले साम्य काय आहेत, त्याच्यातले फरक काय आहेत ते बघायचं आहे. शब्द कुठे सांगितलेला आहे, चुल्ल वर्गामध्ये, उर्व वर्गामध्ये, बोलेन आणि त्यांनी वेळ दिला तर मग मी मध्येच कुठेतरी किंवा पुढच्या गुरुवारी जे राहिलेलं आहे महामंगल सूत्र ते पूर्ण करूया. किंबहुना सर भाषंकर सर घेत असतात, पाचवं सांगा ना सर, पाचवं राहिलेलं आहे महामंगल सूत्रातलं. महामंगल सूत्रातलं पाचवं आता कोणतं आहे नक्की मला माहित आहे, माझ्याकडे सिरियली मी सांगितले नाही, माझ्याकडे नोट्स जे आहेत मध्यपानात बोलू ऐका, या सूत्रपानाचे दुष्परिणाम सांगितलेले आहेत. हा महामंगल सूत्रामध्ये मद्यपानाचे दुष्परिणाम सांगितलेले आहेत. आरती विरती पापा मद्यपानाचा संयमो असं सांगितलेलं आहे. आणि इकडे पराभव सूत्रामध्ये सुद्धा मद्यपानाचा उल्लेख आलेला आहे, तो म्हणजे सुरा धुतो अशा अर्थाने शरीराचा व कुटुंबाचा नाश. हा मद्यपानामुळे शरीराचा व कुटुंबाचाही नाश होतो. या खूप मोठ्या नोट्स आहेत आणि मी फक्त प्रत्येक नोट्सचं तुम्हाला ब्रीफिंग करून सांगितलेलं आहे, विस्तीर्ण सांगायला तेवढा वेळ नाही आपल्याकडे. याच्या आधारे तुम्ही दोन्ही सूत्राची तुलना करून किंवा फरक आणि साम्य काय आहेत ते तुम्ही मांडू शकता चांगल्या पद्धतीत. तर मी भालशंकर सरांशी बोलेन आणि ते जर म्हणाले की पुढचं सूत्र जे राहिलेलं आहे महामंगल सूत्र ते जर ते घेत असतील तर आनंदच आहे, नाही घेतलं तर मग मी त्यांच्या पुढच्या गुरुवारी मी घेईन ते आणि ते आपण महामंगल सूत्र पूर्ण करूया. चलो ओके 10 वाजले थांबूया इथेच. ओके सर धन्यवाद सर्वांना. जय सर. जय भीम सर. सर्वांच्या प्रती मंगल कामना. धन्यवाद साळवे सर. हा बोला. हा सर. हा विद्यार्थ्यांना थोडा एक गोष्ट सांगायची होती मला. हा सांगा सांग. हा इकडे लक्ष द्या सर्वांनी की पराभव सूत्र जे आहे, पराभव सूत्रामधलं शेवटचं जे वाक्य आहे, हरियो दर्शन संपन्नो स लोकं भजते शिवंती, असा तो शब्द झालेला आहे शिवंती. तर तो एकत्रित शब्द नसता शिव वेगळा करायचा आणि त्याच्यावर डोक्यावरती तो अपॉस्ट्रॉफी कॉमा द्यायचा आणि अंती हा सेपरेट करायचा. ते टायपिंग मिस्टेक झालेलं आहे तिथे पुस्तकामध्ये. पेज नंबर 33 का सर? पेज नंबर 33 शेवटचं वाक्य 25 याच्यामध्ये अरियो दर्शन संपन्न. हा शिव जो आहे ना तो सेपरेट अंती पण सेपरेट करायचा, पण दोघांच्या मध्ये शिवच्या डोक्यावरती काय म्हणतो तो अपॉस्ट्रॉफी असं वरचा कॉमा सारखा द्यायचा. अपॉस्ट्रॉफी इन्व्हर्टेड कॉमा सिंगल. इन्व्हर्टेड नाही, इन्व्हर्टेड नाही, इन्व्हर्टेड नाही, अपॉस्ट्रॉफी कॉमा द्यायचा वरच्या बाजूला सुपरस्क्रिप्ट करून. ते शिवंती तो एकत्र आल्यामुळे असं वाटतं की ते क्रियापद आहे काय ती अंतीचा. मग इथे माझ्याकडे गोयंका गुरुजींचं जे पुस्तक त्याच्यात तो सलगच शब्द आहे सर. नाही 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 तिथे अपॉस्ट्रॉफी नाही. नाही नाही ते पण चुकीचं झालं असेल त्यांचं, कारण शिव हा शब्द ऍब्जेक्टिव्ह आलेला आहे आनंद याच्या याने. आणि शिवंती जर तुम्ही आपण जर सर एकत्र घेतला ना तर तो क्रियापद होईल, पण क्रियापदाच्या अर्थाने ती रचनाच नाहीये. बर भजते हे माझ्याकडे जी दोन पुस्तक आहे त्याच्यामध्ये असं दिले सलग केलेलं आहे, अपॉस्ट्रॉफी नाही कुठे, म्हणून मग मी तो तसा अर्थ घेतला त्याचा. पुस्तकामध्ये आहे ना सर विहारायच्या, विहारायचे जे आपण आणलेलं आहे ना त्रिपिटक. हा 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 त्याच्यामध्ये दिलेलं आहे ना शिव नंतर इन्व्हर्टेड कामा आणि सेपरेट अंती असा आहे शब्द.
ब्रह्मत्व ज्योती का बघताय का तुम्ही? नाही, खुद्द पाठ आपलं हे उद्दक निकाय इति उद्दक काळी आणि सुप्त निपात काळी. अच्छा 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 अच्छा, याच्यामध्ये दिलेलं आहे. हा, कारण मी ते शिवतीचा अर्थ बघत होतो तर म्हटलं हा शिव शब्द नाहीच आहे कुठे, हे क्रियापद कस काय येत आहे मला तिथे डाऊट आला. अच्छा, हे क्रियापद नाहीच आहे, मी ते याच्यात घेतलं तर मग दोन शब्द. ओके, सगळ्यांनी सांगितलेली सूचना सगळ्यांनी लक्षात घ्या महत्वाची, आणि त्या पद्धतीने त्याचे विवरण करून घ्या. ओके, चला थांबूया इथे. धन्यवाद सर्वांना. जय भीम.